मन तृप्त करणारी निसर्गाची देण, सुंदर स्थळे, हिरव्यागार डोंगर रांगांमध्ये बदलापूर शहरातील प्रसिद्ध असे कोंडेश्वर शिव मंदिर आहे. बदलापूर शहरातील कोंडेश्वर मंदिर हे दाट जंगलात वसलेलं एक प्राचीन हत्ती मंदिर म्हणून ओळखलं जातं. कोंडेश्वर देवस्थान हे प्राचीन हेमाडपंथी शैलीतील वास्तूचं प्रतिनिधित्व करते. हे मंदिर काळ्या खडकांनी बनवलं गेलं आहे आणि मंदिराच्या मुख्य गर्भगृहाभोवती अनेक देवळे आपल्याला पाहायला मिळतात. तर सोमवार हा दिवस भगवान शंकराच्या पूजेसाठी महत्त्वाचा दिवस मानला जातो. तर याचाच औचित्य साधून आज आपण आलो आहोत बदलापूर शहरातील कोंडेश्वर या ठिकाणी. नमस्कार, बदलापूर व्हॉइस आवाज बदलापूरच्या या चॅनलमध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज श्रावण मासातील शेवटचा म्हणजे चौथा श्रावणी सोमवार. तर याचाच औचित्य साधून आज आपण आलो आहोत बदलापूर शहरातील कोंडेश्वर देवालयात. चला तर मग या देवालयाचं दर्शन घेऊया. मौखिक कथेच्या आधारे कोंडेश्वर देवस्थानाला ऐतिहासिक वारसा लाभला गेल्याचं म्हटलं जातं. 150 वर्षापूर्वी उगम झालेले हे मंदिर 5 पांडवांनी बांधलं गेल्याचं म्हटलं जातं. सोबतच कोंडेश्वर देवस्थान हे अगदी जागृत आणि नवसाला पावणाऱ्या महादेवाचं मंदिर म्हणून ओळखलं जातं. कोंडेश्वर मंदिरात साजरा होणारा मुख्य उत्सव म्हणजेच महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवार. तर आज शेवटच्या श्रावणी सोमवार दिवशी कोंडेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची एकच गर्दी पाहायला मिळाली. तर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कोंडेश्वर देवस्थानाचे व्यवस्थापक प्रभाकर म्हात्रे साहेब. तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया. सर नमस्कार, तुमचं स्वागत. एकंदरीत हे देवस्थानाची थोडक्यात माहिती काय सांगा? आपल्या न्यूज चॅनलचंही स्वागत आहे या ठिकाणी तुम्ही आल्याबद्दल. आम्हाला एक सांगायचं, हे प्राचीनकालीन मंदिर आहे. अनेक वर्ष म्हणजे 15,000 वर्षापूर्वीचं म्हणजे पांडवकालीन मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरात फक्त या गाभाऱ्यामध्ये शिव मंदिर होती. आज गेली बऱ्याच दिवसापासून आम्ही वर्षापासून 1999ला कोंडेश्वर बाबाचा देहांत झाल्यानंतर त्यांनी समाधी घेतली आणि समाधीनंतर आमचं कार्य चालू झालं. हे कार्य चालू करत असताना आज आम्ही जे कार्य करत आहोत हे सगळं जनतेसमोर दिसतंय. या मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारची देणगी घेतली जात नाही. आपली इच्छाशक्ती असेल तर आम्ही दानपेटी ठेवल्या. दानपेटीत रुपया जरी टाकला तरी समाधानी आम्ही कोणाकडे पैसे आणि त्या पैशातून आम्ही देवपूजा उरलेली काही रक्कम राहिली 1,000-5,000 तर आम्ही छोटी मोठी कामं करत असतो. आज तेच ह्याच पैशातून आज आम्ही एवढंच केले. तसेच राजाराम पुजारी हे कायम इथेच असतात आणि त्यांचीही मंदिराची जी स्वच्छता दिसते ती त्यांच्यातून दिसते. लक्षात आणि आम्ही नियोजन आहेत. तसेच विठ्ठल महाराज प्रत्येक 4 कार्यक्रम असतात. त्या 4 कार्यक्रमाच्या कारावधीचा सगळं कार्यक्रम आयोजक महाराज करत असतात. आणि जी का थोडीशी स्वच्छता किंवा ही काही जनसेवा जी उपलब्ध केली आहे हरेश झुले म्हणून हे अत्यंत या ठिकाणी आणि श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी त्यांचा भोजनाचा कार्यक्रम असतो त्या महाप्रसाद. आणि आता बरेचसे काही शिवभक्त तयार झालेले आहेत. प्रत्येकांना हल्ली आम्हाला नंबर द्यायची वेळ आलेली आहे. हा इथला एक निसर्ग दृष्टिकोन आहे आणि त्या मानाने लोक या ठिकाणी यायला लागले. तर आज श्रावणी सोमवारातला चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार आहे. तर त्या निमित्ताने ते आयोजन कशा प्रकारे करण्यात आले? आयोजन हे देवस्थान कमिटी आहे. राजाराम पुजारी, प्रभाकर म्हात्रे, चंद्रकांत सुरेशे, सुनील कोंडीलकर, हरेश धुळे यांच्या माध्यमातून आम्ही बरेच असे भजनाचे कार्यक्रम ठेवत असतो आणि ते त्या निमित्ताने होत असतात. तर आज विशेष काही कार्यक्रम आहे का? म्हणजे भंडारा म्हणा, सकाळपासून नित्यनेम आहेत. प्रवचन आहे, भजन आहे, महिला भजन आहे, त्याच्यानंतर हरिपाठ आहे. अनेक कार्यक्रम आम्ही ठेवलेले आहेत. ते आता थोड्याच वेळात चालू होते. सर खूप खूप धन्यवाद.
तर नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं की श्रावणी सोमवारचा शेवटचा श्रावणी सोमवार या निमित्ताने या ठिकाणी भजन शिव भंडारा असे अनेक कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे। तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बदलापूर व्हॉइस या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा। कॅमेरामन तेजस सह मी वेदिका, बदलापूर, बदलापूर व्हॉइस, बदलापूर।